बुलढाणा चालक पोलीस भरती दोन हजार एकोणीसमध्ये विचारलेला प्रश्न एका स्टँडवर काही मोटरसायकली व काही तीन चाकी रिक्षा उभ्या आहेत म्हणजे एकंदरीत काय आहे मोटरसायकलीला किती चाकं असतात तर दोन आणि इथे तीन चाकी ऑलरेडी दिलेले आहे ऑटो रिक्षाला तीन चाकं असतात त्यांच्या चाकांची एकत्रित संख्या दिलेली आहे बघा चाकांची संख्या दिली आहे किती चाकांची संख्या एकत्रित पंचेचाळीस दिलेली आहे आणि है। हँडलची संख्या किती दिलेली आहे एकोणीस म्हणजे एकूण किती गाड्या असणार आहे जेवढे हँडल आहेत प्रत्येकाला एकच हँडल असणार आहे तर एकंदरीत एकोणीस गाड्या त्याच्यामध्ये आहेत तर यांचे काय करायचं आहे तर मोटरसायकल व तीन चाकी यांचा अनुक्रमे किती आहेत हे सांगायचं आहे तर आपण सगळ्यात पहिले मिक्सर ॲलिगेशनने शॉर्ट्रिकने शिकूया त्यानंतर आपण डिस्क्रिप्टिव्ह मेथडने शिकूया जर तुम्हाला ती कम्फर्टेबल नाही वाटली तर पण सगळ्यात सोपी मेथड ह्याला काय आहे मिक्सचर ॲलिगेशन ज्याला तिरकस वजाबाकीचा गुणाकार जर सॉरी तिरकस वजाबाकी असं म्हणतो आपण ती करणार आहोत तर आता सगळ्यात पहिले काय घ्यायचं आहे कुठल्या कुठल्या गोष्टी दिलेल्या आहेत तर काही मोटरसायकली आहेत तर मोटरसायकली दिलेल्या सा आहेत तर मोटरसायकलीसाठी मिथलीतो दोन व्हीलर टू व्हीलर म्हणू शकता तुम्ही याला तर ह्याला दोन चाक आहे व्हील म्हणजे काय टू व्हीलर म्हणजे काय व्हील म्हणजे चाकं म्हणजे ह्याला दोन चाकं आहेत लिहिले दोन चाकं आहेत ह्याला त्यानंतर काही तीन चाकी आहेत तीन चाकीला मी तीन लिहिले ठीक आहे त्यानंतर काय झालं त्यांच्या चाकांची एकत्रित संख्या पंचेचाळीस आहे हे सध्या इग्नोर करू त्यांच्या हँडलची संख्या एकोणीस आहे असं दिलेलं आहे है, ठीक आहे हँडलची संख्या एकोणीस आहे असं समजूया आपण की टोटल गाड्या एकोणीस आहे दिलेल्या ऑलरेडी आपण समजूया की टोटल गाड्या जर मी म्हटलं की माझ्या एकोणीसच्या एकोणीस गाड्या ह्या टू व्हीलर आहेत तर त्यांच्या चाकाची संख्या किती होईल एकोणीस जर माझ्या टू व्हीलर असतील तर चाकांची संख्या होईल एकोणीस गुणीला दोन म्हणजे किती तर ह्याच्या मी जस्ट खाली लिहितो अडतीस होईल त्यानंतर जर मी म्हटलं की प्रत्येक गाडी ही थ्री व्हीलर आहे किंवा तीन चाकी रिक्षा आहे तर एकोणीस गुणीला तीन एवढे त्याचे चाकं होतील एकोणीस गुणीला तीन एकोणीस त्रिक सत्तावन्न आता काय जर दोनने काढला तर तुमच्याकडे चाकं किती आलेत अडतीस आणि थ्री व्हीलरने काढला एकोणीस हँडलच्या हिशोबाने तर सत्तावन्न आलं पण ह्या दोघांचं मिक्सर काय झालेलं आहे बघा तर त्यांच्या एकत्रित एक चाकांची संख्या किती आलेली आहे पंचेचाळीस तर ही बरोबर मध्ये लिहायचं आहे अडतीस आणि पंचेचाळीस सत्तावन्नच्या आणि यांचा करायचा आहे तिरकस वजा बाकी काय आलं आहे बघा सत्तावन्न वजा पंचेचाळीस केले तर इकडे राहिले बारा आणि पंचेचाळीसमधून अडतीस वजा केले म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आहे इथे काय केलं सत्तावन्नमधून पंचेचाळीस मायनस केले ती लिहिले ह्या साईडला किती बारा आलेले आहे त्यानंतर पंचेचाळीस ह्या मोठ्या संख्येतून ही संख्या वाजा केली अडतीस तर किती येणार आहे सात तर ही संख्या इकडे लिहिली ह्या साईडला लिहिली तर आता काय असणार आहे की ह्या ज्या दोन अंक दोन चाकी संख्या आहेत म्हणजे दोन चाकी ज्या गाड्या आहेत त्या बारा असतील आणि तीन चाकी ज्या गाड्या आहेत त्या किती असतील तर सात असतील ऑप्शन क्रमांक किती तर ऑप्शन क्रमांक बारा आणि सात ऑप्शन क्रमांक एक हे तुमचं उत्तर असेल आता दुसरी लाँग मेथड जी नॉर्मली पुस्तकात दिलेली असती त्याने सॉल्व करूया पण मोस्टली तुम्ही ही मेथड शिकून घ्या ही सगळ्यात इझी मेथड आहे तुम्हाला चार पाच ठिकाणी ही मेथड कामीला येईल तर काय दिलेलं आहे बघा काही मोटरसायकली आणि काही हे दिलेलं आहे तीन चाकी रिक्षा मी लिहितो मोटरसायकलीला मी एम लिहिलं रिक्षाला आर लिहितो ठीक आहे मग आता मोटरसायकल माझ्याकडे एम मोटरसायकल आहेत असं समजलं आणि रिक्षा किती आहेत माझ्याकडे आर आहेत आता मला माहिती नाही दोन्ही किती आहेत ठीक आहे जर त्यांच्या चाकांची एकत्रित संख्या पंचेचाळीस असली तर प्रत्येक एमला म्हणजे प्रत्येक मोटरीला किती चाकं असतील तर दोन चाकं असतील दोन एम प्लस इथे तीन चाकं असतील प्रत्येक रिक्षाला तर तीन आर बरोबर किती येतील तर बरोबर येतील पंचेचाळीस पण आणि आर कारण की टोटल हँडलची संख्या किती आहे एकोणीस आहे म्हणजे जर काही मोटरसायकली जेवढ्या होत्या तुमच्याकडे आणि जेवढे ऑटो रिक्षा होते त्यांची जर बेरीज केली तर ही फक्त किती येत आहे एकोणीस येत आहे आता कुठलीही संख्या काढण्यासाठी काय करायचं आहे कुठल्याही संख्येने म्हणजे दोनने किंवा तीनने मायनस करण्यासाठी कशानेही मल्टिप्लाय करा खालच्या याला तर इथे मी सु, सुरुवातीला दोनने मल्टिप्लाय करतो तर इथे दोनने मल्टिप्लाय केलं पूर्ण इक्वेशनला आणि इकडे पण दोनने मल्टिप्लाय केलं तर इथे किती होतील दोन एम प्लस दोन आर बरोबर किती तर हा झाला अडतीस हा दोन एम दोन एम याच्यातून वजा बाकी करूया दोन एम दोन एम वजा वजा कॅन्सल इथे तीन आर वजा दोन आर तीन आर वजा दोन आर फक्त आर राहील आणि इथे येईल मायनसचं चिन्ह पंचेचाळीस वजा, पंचे वजा अडतीस किती येतील सात येतील रिक्षा किती झालेल्या आहेत सात आता एम प्लस आर म्हणजे मोटरसायकली प्लस रिक्षा किती होत्या आपल्याकडे टोटल एकोणीस होत्या त्यातल्या रिक्षा ह्या त्यातल्या रिक्षा किती आहेत सात आहे वजा सात जर ह्याच्यातून केले तर तुम्हाला मोटरसायकलची व्हॅल्यू भेटेल जी किती आहे बारा आहे एम बरोबर बारा तुम्ही कुठल्याही मेथडने सॉल्व केलं तर हे उत्तर काय येणार आहे मोटरसायकलीसाठी बारा आणि रिक्षासाठी सात म्हणजे ऑप्शन क्रमांक एक कारण की अनुक्रमे विचारलेल्या मोटरसायकल आणि तीन चाकी तर ऑप्शन क्रमांक एक हे तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे तुम्हाला जी योग्य मेथड वाटेल ती करा पण माझं असं सजेशन आहे वैयक्तिक की तुम्ही तिरकस वजाबाकीवाला ज्याला मिक्सर ॲलिगेशन मेथड म्हणतो त्या मेथडनेच सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा धन्यवाद